Manu, ya ikra. Namaskar, mi Pratibha, tumcha swagat karte aapla channel var jyacha naav ahe vlogger pari. Tar aaj margashesh mahinyatla tisra guruvar ahe, tyachbarobar maza swami samarthancha dusra guruvar ahe, tyamule aaj mi naivedyasathi puranpoli banavnar ahe. Tyasathi mi pahilyanda papad vagere talun ghete. Ani puranpoli mhantle tar bhajimadhye batatyachi bhaji, papad आणि आपली कटाची आमटी म्हणजे आमच्याकडे येळवण्याची आमटी म्हणतात हा भेद असतोच असतो त्यामुळे मी आज त्या रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी पहिल्यांदा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तेल घातले त्यामध्ये जिरा मोहरी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घातलेले त्यानंतर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्यांचं वाटण बनवलेलं आहे त्यानंतर हळद हिंग आणि मीठ हे सगळं आपण आता कांद्यामध्ये टाकायचं आणि हेतला तांबूस कलर येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये बटाटे उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि ते ह्यामध्ये टाकायचे आणि बारीक चिरलेले कोथिंबीर टाकून 4 ते 5 मिनिट हे बारीक गॅसवर वाफवून घ्यायचे असं परतून म्हणजे आपली बटाट्याची भाजी छान अशी तयार होते त्यानंतर मी आता तुम्हाला आमटी दाखवणार आहे तर आता आपण वेळवण्याची आमटी बनवणार आहे म्हणजे कटाची आमटी ह्यामध्ये तेल थोडं जास्तच टाकतोय मी कारण कट येण्यासाठी मोहरी जिरा हे चांगलं तडतडू द्यायचे त्यानंतर आपण कढीपत्ता टाकायचा त्यानंतर लसूण लसूण थोडा आपण शिजून घेतलेलं आणि थोडं मी हे मसाल्यामध्ये वाटून केलेलं आहे यात सुकं खोबरं आलं लसूण आणि त्यात थोडंसं शिजून टाकलेलं आहे लसूण तर लसूण आपलं चांगला भाजल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट टाकायचं लाल तिखट कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे टाका त्यानंतर आपण हे वाटण बनवून घेतले ते टाकायचं हे वाटण चांगलं पाडू द्यायचं भाजून घ्यायचं आहे साईडनं तेल सुटेपर्यंत त्यामध्ये गरम मसाला टाकूया आमटी जी येळवण्यासाठी काढून ठेवलेली आहे आपण डाळ शिजवलेलं पाणी आणि इकडे मी साधं पाणी पण गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकूया आपला मसाला देखील भाजलेला तर यामध्ये मी आता एक येळवणी टाकूया थोडी जी डाळ यामध्ये ठेवली होती ती कुसून करायची तशीच आपण पाणी करत ठेवलं होतं तर तेही यामध्ये टाकायचं म्हणजे जितकी तुम्हाला आमटी पाहिजे असेल त्यानुसार वरून आता आपण कोथिंबीर टाकूया आमटी आता आपली उकळी येऊ द्यायची आणि 5 मिनिट बारीक गॅसवर उकळी आल्यानंतर शिजवून घ्यायची आणि त्यानंतर गॅस बंद करायचे तर इथे आपली आमटी भात बटाट्याची भाजी पापड वगैरे झालेले आता शेवटी म्हणजे पुरणपोळी आणि मी आता 4 ते 5च बनवून घेणार आहे नैवेद्यासाठी तर आमच्याकडे पुरण जास्त भरपूर लागतं त्यामुळं कसं पहिल्यांदा मी पिठावर लाटते आणि त्यानंतर तेल लावून भाजून घेते आणि त्यानंतर आपण पूजा करणार आहे कारण आज मार्गशीर्ष गुरुवारचे देखील पोथी वाचायचे असते आणि त्यानंतर स्वामी समर्थांचे देखील 21 अध्याय वाचायचे असतात त्यामुळे तर चला आता मी माझ्या सगळ्या देवांना अभिषेक घातलेले आहे आणि त्यानंतर मी पूजा आवरून घेते तोपर्यंत पुन्हा भेटू धन्यवाद